आपला देश खूप बदललाय, इतका बदललाय की या देशात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. कायदा वगैरे गोष्टी ह्या केवळ बोलण्यासाठी उरलेल्या आहेत. संविधानाचा आपण सातत्याने भाषणातून कार्यक्रमातून सन्मान करत असतो, पण प्रत्यक्ष जीवनामध्ये आपण संविधानाला सुद्धा अत्यंत पद्धतशीरपणे बाजूला ठेवतो आणि आपलं स्वतःचं घोडं पुढे डामसतो. असंच काय आज घडलंय महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा महानिकाल. महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे. 2.5 तास गेली आपण तो निकाल ऐकत आहात आणि त्यांनी आपल्या निकालपत्राचं इंग्रजीत केलेलं वाचन आणि त्यांच्या शब्दाची अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केलेला असेल. आता अवघड आहे ना, मी काय असला अवघड बोलणार नाही. मी मात्र राहुल नार्वेकरांच्या निकालाचं अत्यंत सोप्या भाषेमध्ये तुम्हाला कळेल असं, आपल्या भागातल्या लोकांना कळेल असं, मराठी माणसाला कळेल असं ॲनालिसिस करणार आहे. आणि आपण खरं म्हणजे आपल्या तुम्हालाही धक्का बसला नाही, मलाही धक्का बसला नाही, कारण हे असंच घडणार होतं यावर आपण कालच बोललेलो होतो. तरी सुद्धा आपण बघूया आपल्या भाषेमध्ये हा निकाल कसा आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, एक नवा शब्द आजपासून आपण लक्षात घ्या किंवा एक नवी म्हण तयार करून ठेवा सगळेजण. चोरीचा माल चोराचा, म्हणजे एखाद्या चोरानं जर एखाद्या घरामध्ये जाऊन चोरी केली असेल आणि तो पकडला गेला असेल आणि पकडला गेल्यानंतर लवादाच्या समोर जेव्हा या चोराला उभा केलं आणि सांगितलं की याने चोरी केलेली आहे, तेव्हा लवाद असा निर्णय देतो की चोरीचा माल हा चोराचा आहे, कारण तुम्ही तुमच्या घराला चांगलं कुलूप का लावलं नाही, तुम्ही तुमच्या घराचे दरवाजे असे हलक्या प्रतीचे का वापरले, चांगले सागवानी मजबूत दरवाजे का वापरले नाहीत, तुम्ही तुमच्या घराचं बांधकाम सिमेंट विटाचं करण्याऐवजी दगडाचं का केलं नाही, चिरेबंदी का केलं नाही. दगडाचं जर बांधकाम असतं आणि सागवानी दरवाजे असते आणि त्याला फार मोठा ताला कुलूप असतं, तर काय बिषाद होती चोराची की या घरामध्ये घुसून चोरी करायची. परंतु आपण ह्या गुन्हेगार आहात, आपण आपलं घर मजबूत ठेवलं नाही म्हणून चोराने जो काही ऐवज तुमच्या घरातून पळवलेला आहे तो चोरीचा जो माल आहे हा चोराचा आहे, असा निर्णय सन्माननीय राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे. हे आहे माझ्या भाषेतलं ॲनालिसिस. काय राहुल नार्वेकरांनी आपल्या निकालपत्रामध्ये काय मजा केले आपण सगळ्यांनी जर बघितलं असेल, ऐकलं असेल, किंवा उद्या जेव्हा तुम्ही सविस्तर यावर जेव्हा वेगवेगळी मान्यवर मंडळी भाष्य करील ते ऐकाल, तेव्हा आपल्या लक्षात येईल की मुळात राहुल नार्वेकर असं म्हणतात की शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे. त्याचं कारण सांगतात की विधानसभेमध्ये ज्यांचं बहुमत आहे त्यांचाच पक्ष आहे. म्हणजे अनेक नवे शोध राहुल नार्वेकरांनी आपल्या या निकालपत्रामध्ये लावलेले आहेत. गोगावलेंचाच स्वीप चालतो आता, शिवसेना जर एकनाथ शिंदेंची आहे हा एक निर्णय एकदा झाल्यानंतर बाकीच्या पुढच्या कुठल्याही प्रक्रियेला कसलाही अर्थ उरत नाही. शिवसेना जर शिंदेंचीच असेल तर भरत गोगावलेंचा व्हीप चालणारच, आणि मग शिवसेना जर शिंदेंचीच असेल तर शिंदेंचे 16 आमदार पात्रच ठरणार, ते अपात्र होऊ शकणार नाहीत. म्हणजे एक मुद्दा जेव्हा शिवसेना कोणाची, सुप्रीम कोर्टाने जेव्हा राहुल नार्वेकरांना असं म्हटलेलं होतं की आपण हे तपासा की शिवसेना कोणाची आहे आणि त्या पद्धतीने आपला निर्णय द्या, परंतु पुसटशी कल्पना सुप्रीम कोर्टाने दिलेली होती. आणि सुप्रीम कोर्टाने आपल्या जजमेंटमध्ये अनेक ठिकाणी असं म्हटलेलं होतं की शिवसेना मूळ पक्ष वेगळा, संघटना म्हणून वेगळा आणि विधिमंडळ पक्ष म्हणून वेगळा, या दोन्हीमध्ये गल्लत करता येणार नाही अशा प्रकारची काहीसा खुलासा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये होता. परंतु नार्वेकर साहेबांनी मात्र एक नवाच शोध लावला आणि ज्यांच्याकडं बहुमत आहे त्यांची शिवसेना आहे अशा प्रकारचा निर्णय घेतला. आणि
शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे जे 16 आमदार होते हे 16 आमदार पात्र ठरवले. आता या 16 आमदारांनी सध्या धुमधडाक्यामध्ये फटाक्या वगैरे उडवायला सुरुवात केलेली आहे, पेढे भरवण्याचा कार्यक्रम वगैरे सुरू आहे आणि जल्लोष सध्या शिंदे सेनेचे लोक जी की एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे ही शिंदे सेनेचे लोक करत आहेत, त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे लोक त्याहून अधिक जोरदारपणे त्या उत्सवामध्ये त्या आनंदामध्ये सहभागी झालेले आहेत. आता दुसरीकडे याच नार्वेकर साहेबांनी असा एक शोध लावलाय की शिवसेना जर एकनाथ शिंदे यांची असेल, भरत गोगावले यांचा स्वीप चालणार असेल तर उबाटा सेनेचे 14 आमदार अपात्र नाही. किती गंभीर आहे ना. खरं म्हणजे हे आमदार अपात्र व्हायला पाहिजे होते, ते कशासाठी मागे ठेवले का ठेवले काही कारण नाही. राहुल नार्वेकरांनी जो काही त्या संदर्भामध्ये खुलासा केलेला आहे त्या खुलाशावर आपण सविस्तरपणाने आणि अनेकांची मतं घेऊन बोलू, परंतु एक साधं सरळ सरळ गणित आहे ना हो. आपण साधं बोलायचं, सरळ बोलायचं, व्यवहारी बोलायचं, बाजारात काय चालतंय किंवा लोकांच्या आम जनतेमध्ये कुठल्या गोष्टीची चर्चा आहे. आम जनतेमध्ये आज अपेक्षा अशी होती की एकनाथ शिंदे यांचे 16 आमदार अपात्र ठरले पाहिजे, परंतु राहुल नार्वेकरांनी ते अपात्र ठरवले नाही. त्याचं कारण सांगितलं की शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे आणि एकनाथ शिंदे यांची जर शिवसेना मूळ शिवसेना जर एकनाथ शिंदे यांची असेल तर त्याने नेमलेला व्हीपच अधिकृत व्हीप आहे, म्हणजे भरत गोगावले हेच अधिकृत व्हीप आहेत. मग शिवसेनेच्या म्हणजे उबाटा सेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या 14 आमदारांनी भरत गोगावलेंचा आदेश कुठं मानलाय किंवा त्यांच्या व्हीपचं पालन कुठं केलेलं आहे, म्हणून ते अपात्रच ठरायला पाहिजे होते. खरं म्हणजे आज यांनी का ठेवले किंवा त्यांच्या डोक्यात काय होतं नेमकं राहुल नार्वेकरांचा त्याचा शोध जरा एक दोन दिवसानंतर लागेल आणि आपण त्यावर सविस्तरानं एक दोन दिवसांच्या नंतर बोलू. परंतु आज बातमी तुमच्यासाठी रिंगणच्या प्रेक्षकासाठी नवा नवी म्हण आता तुम्ही सगळ्यांनी पाठ करून ठेवायची आहे की चोरीचा माल चोराचा. अशा प्रकारची आपली ही लोकशाही, आपलं हे महाराष्ट्र हे राज्य या 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 ठिकाणी येऊन पोहोचलेलं आहे. शिव शाहू फुले आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र, वैचारिक वारसा लाभलेला महाराष्ट्र, संतांची पार्श्वभूमी आणि संतांचा फार मोठा शिकवण आणि आशीर्वाद लाभलेला महाराष्ट्र या मुद्द्यावर येऊन ठेपतोय की चोरीचा माल चोराचा अशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आणि मला ऐकायला मिळतो. आणि किती भाग्यवान आहेत नाही का आपण सगळे, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये असा एखादा दिवस येईल की चोरीचा माल हा चोराचाच असतो असा निर्णय एखाद्या महत्वाच्या पीठाकडून किंवा लवादाकडून आपल्या सर्वांच्या समोर येईल असं आपल्याला कधी वाटलं होतं का, स्वप्नात तरी असं कधी वाटलं होतं का. खरं म्हणजे आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात तर जाणारच आहे, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे लोक या प्रकरणाला कोर्टात घेऊन जातील, काय निर्णय व्हायचं असेल ते होईल. आता तो विषय संपलेला आहे कारण आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय, लोकसभेची आचारसंहिता, विधानसभेची आचारसंहिता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये विधानसभेची मुदत संपेपर्यंत एकनाथ शिंदे आणि त्यांचे हे 16 मंडळी आणि बाकीची मंडळी यांच्या अस्तित्वाला कसलाही धोका नाही. शेड्यूल 10 असो की कायदा असो या सर्व मंडळींनी अत्यंत कोळून पिलेलं आहे हे मात्र आजच्या या निकालातून स्पष्ट झालेलं आहे. प्रश्न असा निर्माण होतो लोकशाहीमध्ये, लोकशाहीमध्ये लोक ही सगळ्यात महत्वाची संज्ञा आहे किंवा लोकशाहीमध्ये लोक हे सर्वात महत्वाचे असतात. राज्यकर्ते काय करतात, अधिकारी काय करतात, पत्रकार काय करतात, कर्मचारी काय करतात याहीपेक्षा आपलं सरकार स्थापन करणारे, आपली व्यवस्था निर्माण करणारे जे लोक आहेत भारतीय लोकशाहीमधले लोक, हे लोक काय करतात आणि लोकांचा निर्णय मात्र अंतिम निर्णय असतो. लोकांच्या निर्णयाच्या पुढे दुसरा कुठला निर्णय असू शकत नाही लोकशाहीमध्ये. तेव्हा आता हे प्रकरण म्हणजे चोरीचा माल चोराचा का मालकाचा, बघा मी हा मुद्दा लक्षात ठेवाय, पाठकोण ठेवाय सगळेजण की चोरीचा माल हा चोराचा असतो की मूळ मालकाचा असतो हे प्रकरण आता महाराष्ट्रातील जनतेच्या न्यायालयामध्ये केलेलं आहे. महाराष्ट्रातील मराठी जनतेनं 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये
2024 विधानसभा निवडणुकीमध्ये याचा निर्णय करायचा आहे की हा माल नेमका कोणाचा आहे. राहुल नार्वेकरांनी म्हटल्याप्रमाणे हा माल किंवा माझ्या भाषेमध्ये राहुल नार्वेकरांच्या निर्णयाचं किंवा भूमिकेचं मी केलेल्या अनालिसिस प्रमाणे हा चोरीचा माल चोराचा आहे का मालकाचा आहे याचा विचार आता महाराष्ट्रातल्या जनतेनं करायचा आहे. लोकशाहीमध्ये लोक कसेही वागले तर जनता सावध असली पाहिजे, जनता सतर्क असली पाहिजे, जनतेनं दक्ष असलं पाहिजे, कारण लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आता लोकशाहीच्या तिन्ही स्तंभापेक्षा सुद्धा अधिक लोकांच्या बरोबर येऊन ठेपलेली आहे. तुम्हाला या देशाची लोकशाही टिकवायची आहे का नाही, या राज्याची लोकशाही तुम्हाला टिकवायची आहे का नाही, राज्याची राज्यघटना तुम्हाला टिकवायची आहे का नाही, आपलं संविधान साबूत ठेवायचं आहे का नाही, नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे राज्य चालवायचं आहे का नाही, आपण ज्या पद्धतीचे कायदे स्वीकारले, ज्या पद्धतीची घटना स्वीकारली, ज्या पद्धतीचे नियम स्वीकारले, त्या सर्व नियमाप्रमाणे आपल्याला वागायचं आहे का नाही आणि या आपल्या राज्याचं कल्याण करायचं आहे का नाही, अशा प्रकारचा प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर या माध्यमातून निर्माण झालेला आहे. राहुल नार्वेकरांनी हा निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय होईल की असा प्रश्न आता सध्या निर्माण होऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी असलेल्या सहानुभूतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होईल, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होईल आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये उभाटा सेनेला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेला उद्या भविष्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. असो तर आपण आपल्या सोप्या साध्या सुटसुटीत भाषेमध्ये या निकालाचं अनालिसिस केलेलं आहे. एकाच ओळीमध्ये हा निकाल म्हणजे चोरीचा माल चोराचा अशा प्रकारचा हा निकाल आहे. यावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही जरूर कमेंट करा. अजूनही जर आपण द रिंगल लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आज इतकंच. अशाच महत्त्वाच्या गोष्टीवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.